सांगली लोकसभेच्या मैदानात विश्वजित कदम भाजपाकडून मैदानात उतरणार का? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारीच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. भाजपानं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीकडे लोकांचे डोळे लागले आहेत. भाजपाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा जोरात सुरू आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांना भाजपाकडून लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. ते भाजपाकडून लोकसभेच्या मैदानात उतरणार का याची लोकांच्यात उत्सुकता आहे. भाजपाकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता आहे. भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख इच्छुक आहेत. तसंच संग्राम देशमुख यांचंही नाव चर्चेत आहे. अजून दुसऱ्या कोणी शड्डू ठोकलेला नाही. महाआघाडीकडून गेले वर्षभर विशाल पाटील तयारी करत आहेत. महाआघाडीकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कालपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीची जागा मागितली आहे. शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील इच्छुक आहेत. वंचितनं त्यांची उमेदवारी घोषित केली होती, पण नंतर वंचितनं अजून नक्की नसल्याचं सांगत संभ्रम कायम ठेवला. चंद्रहार पाटील काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांना भेटले होते. वंचितकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आता शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर ती हवी आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्याही आणि भाजपच्याही उमेदवारीचा संभ्रम निर्माण झाला आहे.